अनेक वेळा क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय पूर्वार्धामध्ये खराब खेळ करणारे खेळाडू उत्तरार्धामध्ये चांगला खेळ साकारतात. कधी कधी आपण थिएटरमध्ये गेलो की पूर्वार्ध फार चांगला असतो, उत्तरार्ध थोडासा बोरिंग असतो. क्रिकेटमध्येही आपल्याला काहीच तसंच पाहायला मिळालं. कधी कधी पूर्वार्ध मी म्हणेन थंड असतो, कधी कधी पूर्वार्ध थोडासा शांत असतो, परंतु उत्तरार्ध मात्र प्रचंड मी म्हणे उत्साहाने आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्धामध्ये कमी षटकार येतात, पूर्वार्धामध्ये एकेरी दुहेरी धावसंख्या पाहायला मिळतात. आता उत्तरार्धामध्ये काय पाहायला मिळेल, तुमच्याकडे पर्याय नाहीये. तुमच्याकडे जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 17 धावा या काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. थोडीशी संकटात सापडली आहे ती मैत्री गुप जावली संघ, परंतु कसं काय खेळ साकारतील फलंदाज ते आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला निलेश, दोन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असं या इनिंग त्यांनी फुलवलंय. पहिले दोन फलंदाज लवकर बाद झाले, दत्ता मोहिते सर बाद झाले, त्यानंतर राहुल बाद झाला. ही जबाबदारी आली आणि जबाबदारीचं ओझ आता मात्र लिलया पार पाडण्यासाठी मी म्हणेन फलंदाज मनोज यांना प्रयत्न करावे लागतील. फलंदाज निलेशला प्रयत्न करावा लागेल. डू ऑर डायची सिच्युएशन आहे, नॉकआउटचा हा फॉर्मॅट आहे. दोन्ही संघांकडे विजयाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ विजयासाठीच खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतायत. डोळ्यात विजयाची स्वप्न आणत आणि मनात झुंजार आस आहे. संकटानंही आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी काहीतरी खास आहे, मी स्पेशल आहे आणि मला स्पेशल इनिंग करावी लागेल. इथे हा बॉल अवे फ्रॉम द रीच, खराब चेंडू, खराब मारा. अक्षयला मात्र आता जावं लागेल. गोलंदाज नवीन आले ते क्षितिज. गोलंदाज अक्षय आता क्षितिजकडे गेलाय. क्षितिजनं सांगितलंय, अक्षय गोलंदाजाला सांगतायत की शांत डोक्याचा वापर करून. फलंदाजाला मात्र नक्कीच तुम्हाला थोडस अवे फ्रॉम द रिच चेंडू फेकावे लागतील. या मैदानामध्ये काय केलं की तुम्हाला कम बॅक करता येईल. पिछावडीवरून आघाडीवर गेलं की मग चर्चा करतील. आता टेम्परमेंट नाही तर टेम्पर लॉस करण्याची वेळ आहे. मनोज हा बॉल फिरून मारला, एकच जा मिळणार. वाट पाहण्याची वेळ संपली आहे, आता वाट लावण्याची वेळ आली आहे. गोलंदाजाने केलेलं कमालीचं कमबॅक, अक्षयने केलेलं खाण मंत्र आणि अक्षय न केलेली ती गोलंदाजी, आता तो हँड ओव्हर करत असताना त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स. दोन्ही खेळाडू दोन्ही संघाचे खेळाडू सांगतायत की मी आम्ही हार मानणार नाहीये. फलंदाज कमबॅक करून देईल का, त्याच्या बॅटमध्ये एक मोठफाट मोठा फटका येईल की गोलंदाज करेल पुन्हा एकदा पुनरागमन. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट ना क्षितिज. क्षितिज हा बॉल लाईन मिस करतो, हा येईल व्हाइट बॉल आणि फलंदाज इथे मात्र नक्कीच थोडस रिलॅक्स फील करत असताना एक एक व्हाइट बॉल, एक एक नो बॉल तुम्हाला मात्र मॅच पासून दूर घेऊन जातील. 5 चेंडू मध्ये आता धावा हव्यात 13. एक षटकार जर का आला तर मॅच मध्ये पुनरागमन करतील. एक डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुनरागमन करतील. बॉलिंग करणारा युनिट KSK प्रतिष्ठान. हा बॉल एकदा आली आहे, 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. वी मॅच्युअर मोर विथ डॅमेज नॉट एज. थोडासा डॅमेज केलाय या गोलंदाजानं, खवालीचं कमबॅक करून दिलंय. बऱ्याच वेळेला आपण मगाशी जे म्हटलं की पहिल्या 17 खराब खेळ करणारे खेळाडू अंतिमच्या 17 कारण ते चांगला परफॉर्मन्स देत असतात, ते चांगला परफॉर्मन्स देतील का. पूर्वार्ध संपला, आता उत्तरार्धमध्ये 4-12. हा बॉल हवेमध्ये हो आलाय, यस इट इज. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी आणि मला अडवेल आता अशी कोणतीच भिंत नाही, तेच आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त कलात्मक फटका आणि या फटक्यावरून दर्शित होते की या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे जावलीनं. आता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. कधीच म्हणू नका की तुम्हाला शक्य नाहीये आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड न मात्र मी म्हणेन फलंदाजी साकारली मनोजनं. आणि मनोज जितक्या ताकदीचा तो फलंदाज आहे तितक्याच ताकदीचा हा षटकार लगावलाय. येईल मोठी तर तुझ्याही आभाल माघार घेऊ नको. पाऊस आता कोसळतोय आणि अशा पावसामध्ये गोलंदाज क्षितिजला कमबॅक करायचंय. एक डॉट बॉल आला तर मॅच मध्ये कमबॅक करतील KSK प्रतिष्ठान. हा बॉल गतीनं फेकला, यस इट इज, दिस इज व्हेरी क्विक बॉल. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. व्हॉट अ कमबॅक दॅट इज, सुपर बॉलिंग. हारला तरी चालेल परंतु जिंकणारा म्हटला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता. काय कमालीचं कमबॅक केलं 2-6. सोपान मोरे यांच्याकडनं ऑफर आहे. क्षितिजनं जर का मॅच काढली तर मात्र 200 रुपये कॅश प्राईज मिळतील.
दोन चेंडू सहा धावा ऑफर आली आहे आणि ऑफर जशी आली तसं मात्र एकाग्रता भंग झाली. एक दोन चेंडू आणि पाच धावांची गरज. एक दोन चेंडू आणि पाच धावा. आता विकेट किपर गोलंदाजाकडे गेले, थोडंसं नॉलेज ट्रान्सफर करत असताना करतील का पुन्हा एकदा पुनरागमन. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. जर का तीस चेंडूमध्ये तीस धावा भारतीय संघ डिफेंड करून विजेतेपद मिळवू शकतं आणि वर्ल्ड चॅम्पियन बनवू शकतं तर तुम्हालाही शक्य अशक्य असं नाही आहे. दोन चेंडू पाच धावा. हा बॉल अवे फ्रॉम द रिच आडव्या पट्ट्यानं खेळून काढायचा होता. मनोज होते स्ट्रायकर, त्यानं त्याचा स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवलाय. त्याला ठाऊक आहे की मी षटकार ठोकू शकतो हेच स्वतःला ठणकावून तो सांगतो. बॅटला त्यानं आता पिंकी प्रॉमिस केलं, त्याने सांगितलं की हा शेवटचा बॉल आहे. आता जर का मी जिंकलो तर होणार चर्चा, आता जर का मी हारलो तर मात्र बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागेल. विजय झालात की कोणी विचारणार नाही आहे की कसे जिंकलात, पराभूत झालात तर मात्र अनेक प्रश्न येतील. काय झालं, कसं झालं, का नाही झालं, का इतक्या धावा गेल्या, फलंदाजी करत असताना इतके चेंडू डॉट का गेले, गोलंदाजी करत असताना का चुका झाल्या. एक चेंडू पाच आणि येतोय. हा गगन भेदी, गगन चुंबी, गगन स्पर्शी विजयी षटकार. बॅट्समनचं नाव आहे मनोज आणि मनोज मैत्री ग्रुप जावली या टीमसाठी ठरलाय तारण हार. आणि अंतिमच्या बॉलवर पाच सहा असताना त्यांना लगावलाय षटकार. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं हा षटकार ठोकलाय. वाव, अवे फ्रॉम द रिच ऑफ साईडला डीप कव्हर्स क्लिअर करणारा येतो षटकार. एकूण धावसंख्या होती ती 45 आणि तब्बल धावसंख्येला पोहोचवलं 46 वर. 1-5 इक्वेशन होतं आणि त्यानं शेवटच्या बॉलवर षटकार लगावलाय. व्हेरी व्हेरी अन